मी सरला सरला किचन मध्ये स्वागत आहे आपलं। तर आपण आज रेसिपी करणार आहोत चीज पिझ्झा। तर आपण जिथं पिझ्झा बनवणार आहोत तर चीज पिझ्झा बनवणार आहोत सोप्या पद्धतीने, एकदम सोपी पद्धत आहे। तर चला करूया। इथं साहित्य पण घेतलेलं आहे मी, बघा। हे बघा, मी नाही इथं साहित्य घेतलंय, मैदा घेतलाय आणि दही घेतलंय, बेकिंग सोडा घेतलाय आणि खवाचा सोडा। तर चला आता सुरुवात करूया आपण। इथं हे बघा, मैदा घेतलाय एक वाटी, त्याच्यात दही टाकणार आहे बघा। हे मिक्स करून घेते अगोदर, मीठ पण टाकून घेते चवीपुरतं बघा। हा बेकिंग सोडा आहे, हा खवाचा सोडा आहे, चांगलं मिक्स करून घेते आणि हातानेच मळून घेणार आहे मी इथं पीठ। हे बघा, स हातानेच करून घेणार आहे। कारण हाताने कसं मस्त मिक्स होते, थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहे बघा। पाणी पण जास्त नाही, थोडं थोडं टाकून घ्या। एकदम सॉफ्ट करायचं आहे पिठी आपल्याला। हे बघा, तेल पण टाकून घेते, 2 चमचे होतील असं तेल टाका। हे बघा, असं पीठ मळून झालंय आपलं। तर 15 ते 20 मिनिट असंच ठेवून देऊया, 15 ते 20 मिनिट ठेवून देते बघा साईडला। तर मी ना तुम्हाला पिझ्झा असं म्हणजे रेतीवर करून दाखवणार आहे। त्याच्यात ना असं तवा घेतात काला, मीठ पण टाकतात पण मीठ नाही दाखवणार आहे मी। हे बघा, असा मी तवा घेतलाय, त्याच्यात रेटी टाकली बघा, ही वालू असतं ना आपली, ती टाकली। याच्यात आता तवा ठेवून देणार आहे मी आणि तव्यावर पॅक झाकण देऊन ठेवणार आहे, असा पिझ्झा करणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे, करून बघा एक टाईम आणि पोरांना पण द्या, पोरांना पण आवडेल। आणि रेती नाही, गरम फुल गरम करून घ्यायची आपल्याला, 10 ते 15 मिनटं चांगली अशी करीत गरम करून घेणार आहे मी आणि याच्यावर तवा ठेवून देणार आहे। तर चला मी आता अगोदर गॅस पेटवतो आहे आणि गॅसवर फास्ट गॅस करून आधी रेती अगोदर गरम करून घेते। हे बघा, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आपली मस्त। चला आता सुरुवात करूया बघा, आणि सॉफ्ट पण झालंय चांगलं। चला इथं आता बघा, तवा घेतलाय मी, आपण तव्यातच करून दाखवणार। तुम्ही असं ताटात केलं ना तरी चालतं, ताट पण घेतात, मी तवा घेतलाय। तर चला आता सुरुवात करूया। हा बघा, मी तवा घेतलाय, याला अगोदर तूप लावून घेते मी, याला पूर्ण असं तूप लावून घेणार आहे। हे बघा, मस्त असा गोला करून घ्या, असा गोला करून घ्या, याच्यात ठेवून द्या, असा करून घ्या, गोल करून घ्यायचा आहे आपल्याला। इथं असा गोल करून घेते बघा पूर्ण पूर्ण असा गोल करून घ्यायचा आहे। हे बघा, असं साईडनं असं असं करून घ्या। हे बघा, हा चमचा घेतलाय आणि चमच्याने ना आपल्याला असं करून घ्यायचं आहे, इथं असं होल पाडून घ्यायचं, म्हणजे आतून मस्त असं वाफ येऊन शिजून जाईल तो। बघा, फक्त असंच करून घ्या, मस्त होल पडलं बघा। एकदम सोपी पद्धत आहे ही। हा पिझ्झा सॉस आहे,
असा करून घ्या हे बघा। हा टोमॅटो केचप आहे आपण टाकून घेतला बघा, तो पण असा पसरून घेणार आहे मी। आपण इथं ना चिचत बनवून घेणार आहोत, भाजी नाही टाकणार याच्यावर। तुम्हाला भाजीला जर तुम्हाला भाजी टाकायचे वाटले ना तर तुम्ही टाकू शकता, भाजी पण टाकू शकता तुम्ही याच्यावर। मस्त टॅमॅटो टाका, कांदा टाका, जे लागेल ना आवडेल ते टाका तरी चालतं। मस्त झाले बघा। चला आता याच्यावर आपण गॅसवर ठेवून देऊया। रेती पण गरम झालेली आपली, अस्ती मस्त कडक झाली। चला आता याच्यावर आपण तवा ठेवून देते मी बघा, म्हणजे रेती गरम करून घेतली मी फुल। आता स्लो गॅस करून ठेवायचा, फक्त स्लो गॅस करून 10-15 मिनटं असा ठेवून द्या, 15 मिनटं तरी पाहिजेलच। तर आता याच्यावर झाकणं देते बघा मी, हे बघा असं झाकणं देऊन ठेवा आणि 15 मिनटं मस्त असा करून घ्या। तर बघा आपला पिझ्झा तयार झालेला आहे, आता झाकण काढून घेत आहे। 15 मिनटं मस्त झाले बघा, मस्त झालाय बघा तयार, कसा फुगलाय बिगलाय बघा, आणि वास पण मस्त सुंदरच येत आहे। तर हे बघा याच्यावर थोडीशी परत ही चीट टाकते, बघा किती वास मस्त येते, काढून घेते बघा, मस्तच झालंय बघा। हा बघा बघा मस्त कापून दाखवतो मला। तर चीज पिझ्झा आपला तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब पण करा। तर धन्यवाद, नवीन वर्षाच्या शुभेच्छा।